सत्तेचं समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहे, त्यांना प्रलोभनं दाखवली जात आहेत असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास देखील या नेत्यांनी व्यक्त केला आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 13 दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. उद्यापर्यंत सत्ता स्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्ह आहे. शुक्रवारी रात्री 12 वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचं राजकारणही सुरू झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.